hello everyone i'm rajesh rao and today we are going to discuss about the fermentation technology so in this lecture we are going to see the concept of fermentation so first is the definition fermentation is a metabolic process that produces chemical changes in organic substrate through the action of enzymes Manjeshkai, fermentation हे काय एक मेटाबॉलिक प्रोसेस आहे की ज्याने काय होते केमिकल चेंजेस ऑकर्स होतात ऑर्गेनिक सबस्ट्रेसमध्ये थ्रू द एन्झाईम्स म्हणजे जे एन्झाईम्स आहेत की ऑर्गॅनिझम्सनी प्रोड्यूस केलेले सो त्यांच्या थ्रू काय होतं त्यांची मेटाबॉलिक प्रोसेस होते आणि स प्रॉडक्ट ऑफ द फर्मंटेशन इज द इथेनॉल ग्लिसेरॉल लॅक्टिक ॲसिड ॲसिटोन ब्युटेनॉल अल्फा अमायस सो यामध्ये काय आहे की इथेनॉल प्रोडक्शनसाठी फॉर एक्झाम्पल सॅक्रोमायसिस सर्विसी हे काय करते की शुगरचं कन्वर्जन इथेनॉलमध्ये करते किंवा अल्कोहोलमध्ये करते सो विथ द हेल्प ऑफ सॅकरोमायसिस सर्व्हिसी द शुगर इज ब्रेक अँड कन्वर्टेड इन टू द अँड कन्वर्टेड इन टू द अल्कोहोल सो इथे एक जनरल डायग्राम दिली आहे एका फर्मंटरचे की जे आपण फर्मंटेशनसाठी यूज करणारे सो धे किट ऐडजस्टमेंट सा समझा पी एच ऐडजमेंट सा टेम्परेचर ऐडजस्टमेंटाटी कहीं तथे सेंसर्स दिलले सो इतने बो कि डिफरंट कंपोनेंट्स ऑफ फरमटर दैट इज फर्स्ट इज द इम्पेलर शाफ्ट देन ड्रेन पॉइंट एयर स्पार्जर स्टराइल एयरलाइन इंपेलर सैम्पलिंग पॉइंट बैफेस वर्किंग लेवल अँड द स्टरर शाफ्ट अँड aseptic inoculation पाईप म्हणजेच आपण फर्स्ट इनलेट थ्रू आपले इनॉक्युलन त्याच्यामध्ये ॲड करणार आणि त्यानंतर काय होणार की त्याचं फर्मंटेशन झाल्याच्यानंतर आऊट म्हणजेच जो काही आउटलेट आहे तिथून काय होणार ते आपण रिमूव्ह करणार सो so त्याच्यामध्ये डिफरंट एअर्स पार्जर असतात किंवा इम्पेलर शाफ्ट वगैरे दिलेले असतात आणि कुलिंग सिस्टमसाठी काही त्याचे वर्किंग कोट केलेलं असतं साईडने सो so, त्या थ्रू काय होतं की टेम्परेचर मेंटेन केला जातो so, सो uh, द नेक्स्ट इज आता फर्मंटेशनच्या काही वेगवेगळ्या वेग टेक्निक्स आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे की जनरली मोस्ट ऑफ द दोन फर्मंटेशन टेक्निक ह्या यूज करतात सो त्यामध्ये फर्स्ट आहे की सरफेस ऑर द सॉलिड स्टेट फर्मंटेशन अँड सेकंड इज द सबमर्ज टेक्निक सो सॉलिड स्टेट फर्मंटेशन इज द मायक्रो ऑर्गनिझम कल्टिवेटेड ऑन द सरफेस ऑफ अ लिक्विड ऑर सॉलिड सबस्ट्रेट कॉम्प्लिकेट दिस मेथड इज कॉम्प्लिकेटेड अँड रिअर्ली यूज्ड इन इंडस्ट्रीज म्हणजेच काय द मायक्रो ऑर्गनिझम्स जे आहे तर ते काय होतात की सरफेसवरती ग्रो करतात तो सरफेस काय असणारे किंवा सबस्ट्रेट काय असणारे एखादं लिक्विड किंवा मग सॉलिड आणि त्यानंतर आहे की सबमर्ज टेक्निक सो ही टेक्निक काय आहे की मायक्रो ऑर्गनिझम ग्रो इन अ लिक्विड मीडियम म्हणजेच फॉर एक्झाम्पल एखादं मीडिया आहे आणि त्यामध्ये आपण काय करतो आहे मायक्रोऑर्गनिझम इनॉक्युलेट करतो आहे तो मीडिया कसा आहे लिक्विड so, मीडिया सो त्यामध्ये ज्यावेळेस आपण मायक्रो ऑर्गनिझम्स ॲड करणार सो ते पूर्ण लिक्विड मीडियामध्ये प्रेझेंट असणार आहे सो so, देअर आर काही प्रोटीनसाठी अँटीबायोटिक एनझाईम्स अँड सिवेज ट्रीटमेंट आर कॅरीड आऊट बाय द सबमर्श प्रोसेस म्हणजेच यांचं फर्मेंटेशन हे काय एक सबमर्श प्रोसेसने कॅरीड आउट केलं जातं Now, the next concept is biofertilizers. So, what is meant by biofertilizers? Fertilizer? Bio biofertilizers are biological preparation of efficient microorganisms that promote plant growth by improving nutrient acquisition. They enhance soil productivity by fixing atmospheric nitrogen, sol solubilizing soil, phosphorus and stimulating plant growth. फॉर एक्झाम्पल फर्टिलायझर्स म्हणजे हे काय आहे तर एक इट इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन इफिशियंट मायक्रो ऑर्गनिझम हे काय एक मायक्रो ऑर्गनिझम की ते प्लांटच्या ग्रोथला इम्प्रूव्ह करतात किंवा त्यांना न्यूट्रिएंट्स हे अवेलेबल करून देतात त्यामध्ये काय आहे काही की त्यांची जी सॉईलची प्रोडक्टिव्हिटी असते बाय फिक्सिंग म्हणजे कशा थ्रू ते एन्हान्स करतात तर फिक्सिंग ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑल्सो द सोल्युबलाइझिंग सॉईल फॉस्फरस आनतर स्टिम्युलेटिंग प्लांट ग्रोथ आता इतने का स्टेजेस है फॉर द डेवलपमेंट ऑफ बायो फर्टिलाइजर सो क्या है फर्स्ट कि आइसोलेशन ऑफ माइक्रोब्स फ्रॉम रूट्स और सोईस एंड नेक्स्ट इज द लैबोरेटरी स्क्रीनिंग ऑफ माइक्रोब्स फॉर प्लांट ग्रोथ एंड नेक्स्ट इज द ग्रीन हाउस स्क्रीनिंग ऑफ माइक्रोब्स टू प्रमोट ग्रोथ इन पॉटेड सॉई एंड फील्ड स्क्रीनिंग ऑफ मोस्ट इफेक्टिव माइक्रोब्स इन क्रॉप्स सॉई अँड नेक्स्ट इज द रिफाईनमेंट ऑफ इनोकुलम अँड एनव्हायरमेंटल इम्पॅक्ट टेस्ट अँड सबस्टेन्शियेशन ऑफ मायक्रोप्स अँड नेक्स्ट इज द प्रोडक्शन म्हणजेच आपण काय करणार फर्स्ट की जे काही आपले रूट्स आहेत प्लांटचे रूट्स असेल किंवा ती सॉईल असेल तिथून काय करणार की मायक्रो ऑर्गॅनिझम्स आय आयसोलेट करणार त्यानंतर त्याचं स्क्रीनिंग करणार आपण ते मायक्रोब्स काय करणार की टू एखाद्या प्लांटचं तिथे आपण ते काय करणार ग्रो करणार की त्याची ग्रोथ इफिशियन्सी किंवा <coughs> ते प्रमोट करणार त्या प्लांटच्या so, ग्रोथसाठी सो त्यामध्ये काय आहे नंतर की आपण स्क्रीनिंग करणार की फील्ड स्क्रीनिंग मोस्ट इफेक्टिव्ह मायक्रोब्स त्याच्यामधले कोणते आहेत ते आपण काय करणार सॉर्ट करणार आणि त्यानंतर त्याचं रिफायनमेंट ऑफ इनोक्युलम प्रिपेअर करणार आणि नेक्स्ट इज द त्याचे टेस्ट आणि सबस्टन्सिएशन ऑफ मायक्रोब्स आणि त्यानंतर काय करणार आपण की जो इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याचं काय करणार ते प्रोडक्शन करणार ओके so, सो नेक्स्ट इज अवर There are some example of microorganisms which is used as a biofertilizer. So in which that first is the N2 fixing biofertilizers, means nitrogen fixing biofertilizers. Then are the free living microorganisms? for example Azotobacter. Okay. So next is the symbiotic. So in which that the rhizobium and associative symbiotics, as spirulum and next is some the phosphate solubilizing biofertilizers also the phosphate mobilizing biofertilizers and biofertilizers for micronutrient and plant growth promoting rhizobacteria for example the pseudomonas these are some examples of the biofertilizers which is mostly used so next is the concept of biopesticide so what is meant by biopesticide

याचं कॉम्बिनेशन करून काय एक तर पेस्टि बायोपेस्टिसाईड हे आपण म्हणून यूज करू शकतो अँड बायोकेमिकल पेस्टिसाईड्स आर नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स दॅट कंट्रोल्स पेस्ट बाय नॉन टॉक्झिक मेकॅनिझम अँड नेक्स्ट इज अ मायक्रोबियल पेस्टिसाईड्स कन्सिस्ट ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच ते आपण काय मायक्रो ऑर्गॅनिझम ॲज अ बायोपेस्टिसाईड म्हणून यूज करणारे त्यामध्ये काय डिफरंट बॅक्टेरियाज फंगी व्हायरस अँड प्रोटोजोआस हे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहे की बायोपेस्टिसाईड म्हणून आपण यूज करू शकतो फॉर एक्झाम्पल काही फंगीज असतात की ते कंट्रोल करतात काही वीड्स असेल किंवा मग काही फंगी ज्या आहेत त्या इन्सेक्टलासुद्धा काय करतात किल करतात सो अँड नेक्स्ट इज द प्लांट इनकॉर्पोरेटेड प्रोटेक्ट त्यामध्ये काय आहे का करता, करता। so, आर पेस्टिसाईडल सबस्टन्स दॅट प्लांट्स प्रोड्यूस फ्रॉम जेनेटिक मटेरियल दॅट हॅज बीन ॲडेड टू द प्लांट फॉर एक्झाम्पल सायंटिस्ट कॅन टेक अ जीन

प्लांट्सच्याच ओन जेनेटिक मटेरियलमध्ये तो काय केला इन्सर्ट केला आणि त्यानंतर प्लांट हे काय बेटीपासून जो जीन एक्सप्रेशन होतं स तो प्रोटीन काय करतो आहे प्रोड्यूस करतो आहे म्हणजे प्लांट स्वतःच काय करणार आहे ते सबस्टन्स आहे तो काय करणार प्रोड्यूस करणार नेक्स्ट इज द प्रोडक्शन ऑफ बायो पेस्टिसाइड आता प्रोडक्शन ऑफ बायो पेस्टिसाइड कसं होतं फर्स्ट इज द आयडेंटिफिकेशन ऑफ पेस्ट प्रॉब्लेम Next is the screening, isolation, and identification. Then strain, purification, and preservation. Next is the evaluating mode of action, selection of strain of interest. And then next is the mass production. For example, if it is bacteria, fungi, viruses, and nematodes, their mass production. And next is the formulation, monitoring of applied microbes, and evaluating safety and registration and marketing. म्हणजे आपण फर्स्ट काय करणार स्क्रीनिंग आणि आयडेंटिफिकेशन करणार की जे आपलं काही पेस्ट आहे तर त्याचा प्रॉब्लेम नेम म्हणजे ते पेस्ट कोणता आहे किंवा काय त्याची मोड ऑफ ॲक्शन वगैरे आहे ते आपण काय करणार फर्स्ट स्क्रीन करणार त्यानंतर आपण इव्हॅल्युएटिंग मोड ऑफ ॲक्शन नंतर सिलेक्शन ऑफ स्ट्रेन ऑफ इंटरेस्ट नंतर त्याचं जे काही आपलं मास प्रोडक्शन आहे बॅक्टेरिया असेल फंगी असेल व्हायरसेस असेल त्याचं काय करणार मास प्रोडक्शन करणार आणि त्यानंतर इवॅल्युएटिंग सेफ्टी अँड रेजिस्ट्रेशन अँड मार्केटिंग त्यामुळे ते नेक्स्ट आहे की प्रो बायोटिक्स सो वॉट इज मीन बाय प्रो बायोटिक्स ॲज वी नो इन डे टू डे लाईफ वी कन्झ्युम्स कर्ड सो इट कंटेन्स सम प्रो बायोटिक्स मायक्रो ऑर्गनिझम सो प्रोबायोटिक्स इज नथिंग बट द गुड बॅक्टेरिया ॲज इन अ सिम्पल लँग्वेज सो प्रोबायोटिक्स आर लिव्हिंग मायक्रो ऑर्गनिझम प्रोमोटेड विथ क्लेम्स दॅट दे प्रोव्हाइड हेल्थ बेनिफिट्स वेन कन्झ्युम Generally by improving or restoring the gut flora, probiotics are considered generally safe to consume, but may cause bacteria-host interaction and unwanted side effect in rare cases. मतलब जैसे कि probiotics मतलब जैसे कि कि bacteria सा एक e flora है कि जो आपलोगों को gut bacteria से flora है तो तो सही कहा है तो so जेने करूँ कि इम्प्रुवमेंट जे काही आपले गड फ्लोरा आहे त्याचे इम्प्रुवमेंटमध्ये किंवा त्यांना विथ द हेल्प ते काय करणार हेल्प करणार त्यांच्या ग्रोथसाठी किंवा इम्प्रुव्हायझेशनसाठी सो so, त्यामध्ये काय आहे सम लॅक्टोबॅसिलस ओके okay? स्ट्रेप्टोकोकस अँड बॅसिलस हे काही प्रोबायोटिकच्या स्पेसिस आहे की ज्या आपण प्रोबायोटिक म्हणून यूज होतात यूज होतात ठीक आहे आता यांचं इंटरॅक्शन ज्यावेळेस होस्ट बॅक्टेरियासोबत होतं त्यावेळेस हे रेअर केसेसमध्ये होतं की अनवॉन्टेड साईड इफेक्ट होतं बट इट इज व्हेरी मिनिम मिनिमम इन क्वांटिटी सो इन विच दॅट नेक्स्ट इज द सम एक्झाम्पल्स ऑफ प्रोबायोटिक स्पेसिस सो इन विच दॅट लॅक्टोबॅसिलस एज ॲज वी नो द कड कंटेन द लॅक्टोबॅसिलस स्पेसिस ऑर द लॅक्टोबॅसिलस मायक्रोऑर्गनिझम विच हेल्प्स अवर गट फ्लोरा टू इम्प्रुव्हायझेशन ऑर रिस्टोरिंग द गट फ्लोरा म्हणजेच जे काही दही असतं त्यामध्ये काय लॅक्टोबॅसिलस हे प्रेझेंट असतात म्हणजे जे ज्यांनी काय होतं की लॅक्टोचं कन्वर्जन कशामध्ये होतं ॲसिडमध्ये लॅक्टिक ॲसिडमध्ये सो हे जे काही लॅक्टोबॅसिलस आहे तर हे आपल्यासाठी हार्मफुल नसतं हार्मफुल नसतात ते काय आपल्यासाठी गुड ॲज अ गुड बॅक्टेरिया म्हणून आपण आपली बॉडी काय करते कंज्यूम करते ठीक आहे सो दिस इज ऑल अबाउट द जनरल कन्सेप्ट ऑफ द फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी सो इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द प्रोडक्शन ऑफ सम सब्सटेंसेस लाईक ॲसिड्स अँड एंजाइम्स अँड अमायनो एसिड बाय द फर्मंटेशन प्रोसेस सो Thank you everyone.